नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये। बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग कक्ष परिचर अंतर्गत 11 डिसेंबर 2017 रोजी या ठिकाणी भरती झाली होती, तर त्या भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी निवड यादी रद्द करण्यात आलेली होती, प्रतीक्षा यादी, त्या प्रतीक्षा यादी या ठिकाणी निवड यादी पुन्हा एकदा या ठिकाणी निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 11 डिसेंबर 2017ची निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जे उमेदवार रद्द झाले होते त्यांची एकदा पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात येत आहे, त्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर मग चला पाहूया ती जी यादी आहे, 365 उमेदवारांची ती यादी आहे, ती कशा पद्धतीने या ठिकाणी पाहायची ते आता आपण पाहूया। तसेच जे 365 उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत आपण जास्तीत जास्त शेअर करून त्यांना याबाबत माहिती द्यायची आहे की त्यांची निवड झालेली आहे, त्यांना 7 दिवसाच्या आत या ठिकाणी नियुक्त ठिकाणी हजर राहण्याची सूचित करण्यात आलेले आहे। तर मग पाहूया कोणकोणते आहेत, त्यामध्ये सूचना काय आहेत, तसेच त्या ठिकाणी हजर होण्यासाठी परवानगी कशी मिळवायची याची माहिती संपूर्ण या ठिकाणी देणार आहेत। तर पहा, या ठिकाणी करिअरमध्ये या ठिकाणी भरतीवर क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ते जे कामगार विभाग आहे बघा, चीफ लेबर ऑफिसर, त्याच्यामध्ये दिनांक 11 डिसेंबर 2017 रोजीच्या जाहिरातीनुसार 365 उमेदवारांची निवड यादी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ती डाउनलोडसाठी आपल्याला उपलब्ध होणार आहे। ती डाउनलोड झाल्यानंतर आपण पाहू त्याच्यामध्ये काय कोणकोणते सूचना देण्यात आलेली। तर पहा, या ठिकाणी 11 डिसेंबर 2017 रोजीच्या जाहिरातीनुसार 365 उमेदवारांची निवड यादी या ठिकाणी आहे, कृपया निवड यादी अखेरीस नमूद दिलेल्या सूचनांची नोंद घ्यावी। तर या ठिकाणी पहा, या उमेदवारांचं नाव दिलेलं आहे, त्यांचं कॅटेगरी दिलेलं आहे, त्यांचे गुण दिलेले आहेत, आणि त्यांचे कशातून निवड झाली त्याविषयीची माहिती दिलेली, त्यांचा जिल्हा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि शेवटी सूचना दिलेली आहे पहा की दिनांक 11 डिसेंबर 2017 रोजीच्या जाहिरातीमधील अटी व शर्तीनुसार वरील 365 उमेदवारांची निवड केवळ अतिविशेष बाब म्हणून कामगार भरती 2017-18ची रद्द केलेली गुणवत्ता यादी पुढील उमेदवारामधून कोविड-19 प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या रुग्णांच्या सेवेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णांमध्ये कामगार कक्ष परिचर या पदावर काम करण्यासाठी मूळ कागदपत्राची पडताळणी सापेक्ष झालेली आहे। सदर बाब अत्यंत तातडीची असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी निवड यादी प्रसारित झाल्यापासून नियुक्तीसाठी 7 दिवसाच्या आत या ठिकाणी 7 दिवसाच्या आत तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर सर्व मूळ कागदपत्रासहित प्रमुख कामगार अधिकारी यांचे कार्यालय 6वा मजला विस्तारित इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय महानगरपालिका फोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी 30 एप्रिल ते 6 एप्रिलच्या दरम्यान सकाळी 6 ते 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी कामूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे। कोणतीही परिस्थितीत निवड झालेल्या उमेदवारांनी सदर कालावधीमध्ये नियुक्तीसाठी हजर राहणे आवश्यक आहे। उमेदवार सदर कालावधीत प्रत्यक्ष कर्तव्यावर उपस्थित न राहिल्यास त्याच्या नियुक्तीचा अधिकार आपोआप रद्द होणार आहे। तदनंतर त्या जे भरतीमधील पुढील जे उमेदवार आहेत त्यांचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे। तसेच परवानगीच्या बाबतीत देखील या ठिकाणी पॅन्डेमिक ॲक्ट 1897 आणि डिझास्टर मॅनेजमेंट 2005 अंतर्गत सदर बाब अत्यंत तातडीची असल्यामुळे त्यांची नियुक्ती केवळ कोविड-19 बाधित रुग्णसेवेसाठी आणि कोविड-19 बाधित रुग्ण असलेल्या रुग्णालयामध्ये असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी प्रत स्वत ओळखीबाबतचा पुरावा दाखवून प्रवासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून परवानगीने विहित मुदतीत उपस्थित राहावे। तर ही जी निवड यादीची प्रत तसेच आपला ओळखीचा पुरावा दाखवून आपण जिल्हा पोलीस अधीक्षकाकडून परवानगी मिळवून या ठिकाणी उपस्थित राहू शकता। जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करण्यात येते की त्यांनी निवड झालेल्या उमेदवारास खातरजमा करून त्यांना राहत्या ठिकाणापासून मुंबईपर्यंत प्रवासाची परवानगी द्यावी। तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणाहून ही आपली निवडीची प्रत तसेच आपला ओळखीचा पुरावा दाखवून प्रवासाची परवानगी घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहू शकता। त्या ठिकाणी नंबर देखील त्यांचा दिलेला आहे की खातरजमा करण्यासाठी या ठिकाणी नंबर देखील देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे हे जे 365 उमेदवार आहेत त्यांनी दिनांक 6 मेपर्यंत त्या ठिकाणी हजर राहायचं आहे मूळ कागदपत्रांसह। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपले जे मित्र असतील त्यांची निवड झालेली असेल तर त्यांची ही जी लिस्ट आहे ते आपण BMC पोर्टलवरून डाउनलोड करून घेऊ शकता व त्यामधील आपल्या मित्रांना ते संपर्क साधून कळवू शकता, जेणेकरून त्यांना त्यांची माहिती होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि असेच अपडेट्स मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।